नमस्कार, मी डायटिशियन मनीषा पाटील. आपण बघत असलेल्या COVID-19 सिरीजमध्ये मी मागच्या भागामध्ये प्रथिन, त्याचे महत्त्व आणि त्याचा उपयोग कसा करायचा याविषयी बोलले. तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी जीवनसत्वाचा उपयोग आणि त्याचे महत्त्व याबद्दल बोलले. आज आपण खनिज द्रव्यांविषयी माहिती घेणार आहोत. सध्या आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश करतोय. त्यातील हे खनिज हेही एक महत्त्वाचं पोषक घटक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं खनिज द्रव्य बघितलं तर झिंकचा समावेश होतो. झिंक हे खनिज द्रव्य रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतं. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या शरीरामध्ये जैविक प्रक्रिया चालतात त्यामध्येही झिंक सामावलेलं असतं. झिंक हे इम्युनिमॉड्युलेटरी अँटीव्हायरल गुणधर्मामुळे ओळखलं जातं. त्यामुळे COVID-19 याचा संसर्ग झाल्यानंतर याचा चांगल्या पद्धतीने उपयोग झालेला दिसून येतोय. तसेच झिंक हे खनिज द्रव्य आपल्या रक्तातील पेशी लिम्फोसाइट यामध्येही असतं आणि ज्यावेळेस लिम्फोसाइट हे रक्तातील पेशींची संख्या वाढतं त्यावेळेस झिंकची आवश्यकताही वाढलेली असते. COVID-19 जे श्वसन मार्गातील संसर्ग होतोय या संदर्भातील लक्षणं कमी करण्यासाठी झिंक महत्त्वपूर्ण काम करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नुकताच एक संशोधन झालंय. यामध्ये असं दिसून आलंय की COVID-19 पेशंटमध्ये क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर झिंक सलाईनमधून दिल्यानंतर पेशंट बरे होण्याचं प्रमाण चांगलं दिसून आलंय. म्हणून आपल्या आहारामध्ये झिंक हे व्यवस्थित समाविष्ट करणं गरजेचं आहे. पण झिंक हे खनिज द्रव्य कशात मिळतं तर साधारण मांसाहारी आहारामधून ते आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतं. जसं की चिकन, मटण, मासे, तसं दूध व दुधाचे पदार्थ यामध्ये ते कमी प्रमाणात आहे. आणि शाकाहारी आहाराचा जर विचार केला तर शाकाहारी आहारामध्ये झिंक हे अत्यल्प प्रमाणात आहे. ह्याचा समावेश तुम्हाला सोयाबीन, शेंगदाणा सारखे तेलबिया, तसंच धान्य, कडधान्य यामध्ये ते असतात. तर रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेसनुसार या झिंकची गरज 8 ते 14 मिलीग्रॅम पर डे इतकी असायला हवी आणि COVID-19 त्याचा इफेक्टिव्ह डोस 30 ते 50 मिलीग्रॅम पर डे इतका होतो. त्यापुढचं जर खनिज द्रव्यांचा आपण विचार केला तर सेलेनियम हेही आपल्या शरीरात आवश्यक असलेलं खनिज द्रव्य आहे. ज्यावेळेस विषाणूंचा संसर्ग शरीरात होतो त्यावेळेस आपल्या संरक्षक पेशी ह्या कार्यरत होता आणि अशा वेळी सेलेनियमचाच घटक सेलेनियम सेलेनाइट हे खऱ्या अर्थाने तिथे कार्यरत होतं. सेलेनियम सेलेनाइट हे अँटीकोॲग्युलेशन थेरपीसाठी वापरलं जातं. रक्त गुठण्याची क्रिया ते कमी करतं. म्हणून COVID-19 रुग्णांमध्ये सेलेनियम ह्या घटकाचं महत्त्व आहे. म्हणून असा सेलेनियम हा घटक आपल्या आहारामध्ये आपल्याला कशातून मिळत असेल तर ते म्हणजे बदाम, शेंगदाण्यासारखे तेलबिया आणि जे आपण धान्य खातो गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये त्याचा समावेश आहे. तसंच राजगिरा, नाचणीसारख्या तृणधान्यांमध्ये ते मुबलक प्रमाणात आहे आणि मशरूमसारख्या घटकांमध्ये ते आढळतं. साधारण सेलेनियम हे प्रत्येक अन्न घटकामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि ते कमी अधिक प्रमाणात असतं. म्हणून संपूर्ण पोषक आहार घेणं गरजेचं आहे. तसंच मांसाहारी आहाराचा विचार केला तर चिकन, मटण, मासे यामध्येही ते मुबलक प्रमाणात तुम्हाला दिसून येतं. तसंच पुढचं जर खनिज द्रव्याचा आपण विचार केला तर मॅग्नेशियम. बघा, मॅग्नेशियम हे एन्झायमॅटिक ॲक्टिव्हेटर म्हणून सेल सायकलमध्ये वापरलं जातं. तसेच मेटाबॉलिक रेग्युलेशनसाठी त्याचा उपयोग होतो. स्नायूंचे आकुंचन यामध्ये देखील मॅग्नेशियमचा उपयोग होतो. विविध शारीरिक कार्यांसाठी याचा महत्त्वपूर्ण उपयोग होत असतो. म्हणून मॅग्नेशियमचं सप्लिमेंट हे प्रामुख्याने मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम ऑक्साईड या पद्धतीने दिलं जातं. याचा उपयोग श्वसन प्रणालीमध्ये, मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये, पचन संस्थेच्या विकारांमध्ये, हृदयरोगामध्ये, रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी, तसेच किडनी रोगांमध्ये, डायबिटीजमध्ये,
अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये मॅग्नेशियमचा उपयोग होताना दिसून आलाय. मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर साधारण व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली दिसून येते आणि COVID-19 रुग्णांमध्ये सायटोकाईन स्ट्रॉमचा धोकाही वाढलेला दिसून आलाय. म्हणून मॅग्नेशियम आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात घेणं गरजेचं आहे आणि सध्याचे जे उपचार चालू आहेत COVID-19 दरम्यान त्यावेळेस मॅग्नेशियमचा वापर पुरेशा प्रमाणात करण्याचा सल्ला ही तज्ज्ञ देतात. म्हणून आपल्या आहारामध्ये आपण केळी, बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया तसंच शेंगदाणे, पालक, बटाटे किंवा भेंडीसारखी भाज्या यामध्ये हे मुबलक प्रमाणात आढळतात आणि याचा समावेश आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मॅग्नेशियम हे आपल्या आहारात सहज मिळू शकतं हे आपण बघितलं. त्यानंतरचं जर खनिज द्रव्य बघितलं तर कॉपर हेही अत्यावश्यक असलेले एक मायक्रोन्युट्रियंट आहे जे की आपल्या रक्तातील पेशी न्यूट्रोफिल, टी सेल, बी सेल ज्या संरक्षक पेशी आहे यामध्ये ते आढळून येतं. म्हणूनच COVID-19 रुग्णांमध्ये प्रतिरोधक थेरपीसाठी हे खनिज द्रव्य वापरलं जातं. मग असं हे खनिज द्रव्य साधारण आपल्याला करडई बी किंवा सूर्यफुला फुलांचं बी, मसूर, अख्खा मसूर खाणं किंवा मासे, शिंपले किंवा हुलगे किंवा कुळीत ज्याला आपण म्हणतो तसंच हिरव्या पालेभाज्या यामध्ये मुबलक प्रमाणात आहे. म्हणजेच हे सहज मिळणारं खनिज द्रव्य आहे पण आपण ते व्यवस्थित आपल्या आहारात समाविष्ट केलं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला आपल्याला मदत होते. म्हणून रोगप्रतिकारक यंत्रणेत योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी आहारामध्ये योग्य प्रमाणात जीवनसत्व खनिज द्रव्यांचा समावेश केला पाहिजे. आणि हे आपल्याला कशातून मिळत आहे तर आपल्या रोजच्या आहारातून, जसं की फळं, भाज्या, मांस, मासे, दूध, दुधाचे पदार्थ. जे आहार आहे तो व्यवस्थित राखा ज्यामध्ये तुमचे पोषक घटक व्यवस्थित मिळतील. असा संतुलित आहार घ्या आणि निरोगी राहा.